तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली भेट. या दोन मातब्बर नेत्यांच्या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय नेते एकमेकांच्या गाठी भेटे घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही वेगाने घडामोडी घडत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांची भेट घेतली आहे. काल राजन पाटील यांच्या अनगर येथील मातोश्री या निवासस्थानी मोहिते पाटलांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विजयसिंह मोहिते पाटील ॲक्टिव्ह. विजयसिंह मोहिते पाटील हे ॲक्टिव्ह झाले. ते सध्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटू लागलेत. काल त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर इथे जाऊन माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कारण राजन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या चुलते विजयसिंह मोहिते पाटील हे राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. विजयदादांच्या भूमिकेनंतर राजन पाटील काय भूमिका घेणार? मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे. सध्या राजन पाटील हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणाऱ्या राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी मोहोळ तालुक्यातून देण्याची जाहीर घोषणा केली होती. यानंतर विजयदादांनी राजन पाटील यांची भेट घेतल्याने नवीन चर्चेला तोंड फुटलंय. मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर हे दोन्हीही मतदारसंघ महाविकास आघाडीला जिंकून देण्याची घोषणा केल्याने विजयदादांनी भेटीगाठी सुरू केल्यात. मात्र राजन पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून सोलापूर लोकसभा युतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केलाय. आता मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर राजन पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.